नमस्कार, माताहिंगला टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळे देवपुरातील आनंदनगरात चोरी. कृषी मंत्री दादा भुसेंना धुळ्याचे पालकमंत्री करा, पत्र परिषदेत कपिल दामोदरांची मागणी. सर्पाने 2 किलोमीटर अंतराचा प्रवास केल्याने वाहन चालक झाला भावूक. धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे कोपर्डीतील श्रद्धाताईस भावपूर्ण श्रद्धांजली. 11 महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी संरक्षण वनमजुरांची जिल्हा प्रशासनाकडे धाव. अखिल भारतीय समता परिषद धुळेतर्फे ओबीसी आरक्षण पे चर्चाविषयी बैठक संपन्न. आणि पोलिसांचा वचक नसल्यामुळे देवपुरात होताय चोऱ्या, रहिवाशांचा सवाल. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील देवपूर भागातील आनंदनगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने हजारोंचा ऐवज लंपास केलाय. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत घर मालकाने देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. विनोद ब्रिजलाल गांगुर्डे हे आरोग्य कर्मचारी असून आनंदनगरातील प्लॉट नंबर 7 मध्ये त्यांचे वास्तव्य आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुट्टी असल्याने गांगुर्डे हे नंदुरबार येथील आपल्या मूळ गावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा उचलून चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत घरात शोधाशोध केली. त्यासाठी घरातील 2 कपाटे देखील चोरट्याने फोडलेत. त्यात ठेवलेले 1 तोळे सोने, 15 ते 16 हजार रुपये रोख, 1 टॅब, 32 इंची एलईडी टीव्ही असा हजारो रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. विनोद गांगुर्डे हे नंदुरबारहून घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी ही माहिती देवपूर पोलिसांना कळवली. त्यांच्या तक्रारीवरून देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री करा, अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून करणार असल्याची माहिती भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कपिल दामोदर यांनी घेतलेल्या पत्र परिषदेत दिली. भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कपिल दामोदर यांनी धुळ्यात घेतलेल्या पत्र परिषदेत सांगितले की धुळे जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीला जिंकायच्या असल्याने राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना धुळे जिल्ह्याचे पालक मंत्रीपद दिल्यास ते अधिक प्रभावीपणे काम करून या निवडणुका जिंकतील असा विश्वास असल्याने आपण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. यादव यांनी सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा परिषद 30 चोपन आणि 50 चोपन आणि आदिवासी विकास योजनेचा ठक्कर बाप्पा योजना या कामांना वारंवार आम्ही भीमशक्ती या भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने वारंवार वेळोवेळी निवेदन दिलेले आहे. निवेदनामध्ये सांगितले की हे बेकायदेशीर कामांना मंजुरी देऊ नये. हे तरी देखील त्यांनी कुठल्याही परिस्थितीत कुठलीच दखल न घेता या नियमबाह्य जिल्हा परिषदेने ठराव केलेला होता तो बेकायदेशीर ठरावाला निधी वर्ग करून दिला. नंबर 1. नंबर 2, ठक्कर बाप्पा योजना जी आदिवासी विकास वस्ती योजना आहे त्या योजनेला आदिवासी एकात्मिक विकासाचे प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे हे निलंबित झालेले. ते कामं सदरील कामं रद्द झालेले. त्यांना निलंबित केलेले. त्यांची चौकशी सुरू आहे. माझं म्हणणं एक आहे की यांची देखील चौकशी झाली पाहिजे, कारण काही नियमबाह्य कामांना यांनी देखील मंजुरी दिलेली आहे. तर यांची देखील चौकशी झाली पाहिजे. काही गोष्टी तर आमच्या अशा संशयास्पद हात झालेले की काही नियमबाह्य कामांना संशयास्पद स्वाक्षऱ्या केलेले. मग ते ऑक्सिजन टँक असेल, ऑक्सिजन टँकवरती जो ऑक्सिजन प्लॅन उभारण्यात केलेला आहे भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजला, त्या मेडिकल कॉलेजच्या कागदपत्रावरती संशयास्पद स्वाक्षऱ्या, त्या स्वाक्षऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कुठल्याही प्रकारची त्यांची चौकशी केल्याशिवाय त्यांची बदली करू नये. आणि जरी बदली झाली तरी मी चौकशी केल्याशिवाय राहणार नाही. या चौकशीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील भेट घेऊन
यांची चौकशीसाठी निवेदन देणार आहे आणि पुढील चौकशीसाठी मी कारवाई करण्यात येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, कृषी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब यांना पालकमंत्री करावं, कारण की धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे लोकसभामध्ये आगामी निवडणुका होणार आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते प्रभावीपणे काम करतील असा माझा विश्वास आहे. यासाठी मी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे नेत्यांची भेट घेणार आहे आणि या भेटीमध्ये दादा भुसे साहेबांना पालकमंत्री करावं अशी मागणी मी करणार. माणसांप्रमाणे वन्य प्राण्यांनाही खुले जीवन जगण्याची आस असते, याचा अनुभव देखील येत असतो. मध्य प्रदेशातील अजंठहून येणाऱ्या चारचाकी वाहनातून चक्क सापाने 2 किलोमीटर अंतराचा प्रवास करून आपला आनंद घेतल्याचं दृश्य वाहन चालकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. त्यानंतर सर्पमित्राने त्यास पकडून जंगलात सोडून जीवदानही दिलं आहे. दिनांक 11 जुलै रोजी मध्य प्रदेशमधील अजंठ गावातील छोटू सिंग राजपूत यांना भेटून रितेश व त्याचा मामा हे चारचाकी वाहनातून घरी परत येत असताना दोघांची सर्प येत असल्याची चर्चा रंगत होती. तेवढ्यात शिरपूर नजीक येत असताना वाहनाच्या काचेवर भला मोठा सर्प दिसला. चालत्या वाहनावर हा सर्प दिसल्याने मामा भाच्याने तात्काळ वाहनाचे काच बंद करून घेतले. थेट 2 किलोमीटरचा प्रवास करून शिरपूर साखर कारखाना जवळील महामार्ग पोलीस चौकीजवळ थांबवलं व पोलिसांच्या मदतीने व सातपुडा वन्यजीव संरक्षण समितीचे सदस्य सर्पमित्र निखिल बिराडे यांच्या मदतीने सदर सर्पाला पकडण्यात आले. त्यानंतर सर्पास जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज कोपर्डी येथील श्रद्धाताईस भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्रद्धाताईंच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मनोज मोरे, राजेंद्र इंगळे, संजू आप्पा गायकवाड, अशोक सुडके, विजूभाऊ देवकर, भोलाभाऊ वाघ, राजूभाऊ जाधव, अतुल सोनवणे, जगनबापू ताकटे, सुधीर मोरे, अनंत पाटील, रजनीश निंबाळकर, डॉक्टर संजय पाटील आदी उपस्थित होते. मराठा समाज बांधवांनी श्रद्धाताई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज ऐतिहासिक काजीच्या बलिदानाने या देशामध्ये नव्हे जगामध्ये इतिहास झालेला आहे की आमची श्रद्धाताई श्रद्धा सुद्रीक या भगिनीला 13 जुलै 2016 रोजी काही नराधमांनी अमानुषपणे बलात्कार करून निर्गुण हत्या आमच्या या भगिनीची केली. तिच्या या निर्गुण हत्येने समाजमान अतिशय खिन्न झाले, संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण देशभर मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने सकल मराठा समाज असेल किंवा इतर सर्व समाज बांधव असतील सर्वांनी श्रद्धाताईला न्याय मिळावा म्हणून जागतिक कीर्तीच्या मोर्चे काढले, अतिशय शांततेच्या मार्गाने मोर्चे निघाले, श्रद्धाताईला न्याय मिळावा म्हणून संपूर्ण देश हाहाकार करत होता. तिची शिक्षा झाली पाहिजे या सर्व परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, परंतु अजून देखील यांना फाशी झालेली नाही. कायद्याच्या ज्या पळवाटा आहेत त्याचा फायदा घेऊन उच्च स्तरावर हे लोक हे नराधाम अपील करून त्यांची फाशी लांबवत आहेत. आमची शासनाला मागणी असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, सर्वांकडे एकच मागणी आहे, काही चूक नसताना त्या नराधामांना बळी पडून त्या आमच्या भगिनीने स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. तिने 2016 साली ज्या जगाचा निरोप घेतला या नराधामांच्या दुष्कृत्यामुळे, परंतु हे नराधाम अजूनही कायद्याच्या पळवाटांमुळे जिवंत आहेत आणि सरकारचे जावे म्हणून शासनाचे जावे म्हणून जेलमध्ये कोकडच्या भाकरी तोडतायत. माझी शासनालाही विनंती असेल आणि न्यायालयाही विनंती असेल की यांच्या ज्या काही अपील असतील, यांच्या ज्या काही वरिष्ठ लेवलला
ज्या काही यांच्या मागण्या असतील अपीलमध्ये जाऊन जे काही त्यांची फाशी ते लांबवत आहेत त्याच्यावर तात्काळ सुनावणी करून यांना फाशी द्यावी आणि आमच्या या भगिनीला न्याय द्यावा. आमच्या या भगिनीला हीच खरी श्रद्धांजली असेल. आम्ही आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या वतीने आज श्रद्धाताईला श्रद्धांजली देतो आणि शासनाकडे पुनश्च मागणी करतो की ज्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. 10 ते 11 महिने होऊन देखील वेतन मिळत नसल्याने आज संरक्षण वन मजुरांवर उपासमार आली आहे. त्यासाठी हे थकीत वेतन तात्काळ मिळावे यासाठी संरक्षण वन मजुरांनी धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटले आहे की संरक्षण वन मजूर हे सामाजिक वनीकरण क्षेत्र शिरपूर जिल्हा धुळे येथील रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड प्रथम द्वितीय तृतीय या रोपवन स्थळ संरक्षण वन मजूर म्हणून काम करीत आहेत. त्यात शिरपूर तालुक्यातील वृक्ष लागवड ही वनक्षेत्रपाल सैंदाणे व विभागीय अधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी देखील उत्तम असल्याचा प्रतिसाद दिला आहे. तरीही सदर संरक्षण वन मजुरांना गेल्या 10-11 महिन्यांपासून थकीत वेतन मिळालं नाही. सदर वन मजूर हे शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील असून त्यांना पोट भरण्यासाठी दुसऱ्या कामाचे साधन नाही, त्यामुळे थकीत वेतन तात्काळ देऊन आमच्यावर असलेली उपासमार दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे महानगर जिल्ह्याच्या वतीने व परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांच्या मार्गदर्शनाने शहरातील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय या ठिकाणी ओबीसी आरक्षण पे चर्चा याविषयी बैठक घेण्यात आली. बैठकीत समाजातील संघटना व समाज बांधव सहभागी झाले होते. या बैठकीला समता परिषदेचे माजी जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक अण्णा माळी, प्राचार्य बीबी महाजन, प्राचार्य बीएच जाधव, प्राचार्य एसटी चौधरी, प्राध्यापक अनिल कुमार बोरसे, दिलीप देवरे, बीएन बिरारी, मिलिंद सोनवणे, रत्नाकर माळी, भटू महाले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी सर्वांनी एकत्रित यावे याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गोपाल देवरे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, उपाध्यक्ष प्रशांत माळी, सरचिटणीस राहुल महाजन, उपप्रमुख गणेश चौधरी, संघटक दादा वाडिले आदी उपस्थित होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे महानगर शाखेच्या वतीने ओबीसी आरक्षण पे चर्चा हा कार्यक्रम इथे घेण्यात आला. तमाम ओबीसी बांधवांना एकत्र करून ओबीसी आरक्षणाबद्दल माहिती देण्यात आली. ओबीसी आरक्षण म्हणजे काय आणि आपल्याला काय तिथे कमी पडते. माननीय आमदार भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी सुरुवातीपासून तर आतापर्यंतची भूमिका मांडण्यात आली. विधानभवनामध्ये ओबीसींसाठी त्यांनी जो ठराव आरक्षणाचा ठराव मांडला तो मंजूर करून घेण्यात आला. इन्क्वायरी डाटासाठी मागणी केली तोही ठराव मंजूर करण्यात आला. आज या कार्यक्रमाला माननीय आमदार चंद्रबाबू भुजबळ साहेब यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्रातील अध्यक्ष एक चांगले वक्ते माननीय आमदार बाळासाहेबजी कर्डक यांनी ह्या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं. तमाम ओबीसी बांधवांना ओबीसी आरक्षणाबद्दल माहिती दिली, एकत्र होण्यासाठी लढण्यासाठी बळ दिलं. त्या बैठकीत माननीय बाळासाहेब कर्डकजी अध्यक्ष होते, सन्माननीय जिल्हाध्यक्ष राजेशजी बागुल होते, सर्व समाजाचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व समाजाचे नेते होते. त्यामध्ये प्रामुख्याने माननीय कैलासजी चौधरी होते, माननीय भगवान बापूजी करंकाळ होते, माननीय सुनील तात्या नेरकर होते, माननीय भीमराव वारुडे होते, खान्देश माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल बोरसे होते, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश तावडे होते, दिलीपजी देवरे होते, बीबी माळी सर होते, प्राध्यापक अण्णा गजमक माळी सर होते आणि तमाम माझे सहकारी म्हणजे या बैठकीसाठी जे आयोजन लागतं असे माझे तमाम सहकारी महानगराचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत होते. त्याचबरोबर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, उपाध्यक्ष गणेशभाऊ चौधरी, भवनभाऊ चौधरी, गुलाबभाऊ माळी, बैरागी आमचे एकदम ज्येष्ठ आहेत बैरागी भाऊ, दादा वाडिले संघटक, धीरज माळी, तमाम महानगराचे पदाधिकारी समता सैनिक या कार्यक्रमात उपस्थित होते. आणि हा ओबीसी आरक्षण पे चर्चा कार्यक्रम घेण्यात आला होता. आणि यानंतर 15 तारखेला सोनगीर येथे आहे, नेर येथे आहे,
शिरपूर येथे आहे आणि त्या अशा स्वरूपाचं रान पेटवण्याचं काम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद करीत आहे. ओबीसीच्या मनामध्ये ओबीसी आरक्षण जागृत करत आहे. तमाम 340 ते 400 जातीचे ओबीसी बांधव आहे त्यांना एकत्र करण्याचं काम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद करीत आहे, करत राहील. आणि ओबीसीसाठी जे काही आम्हाला करता येईल आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, जे काही करता येईल ओबीसींना आरक्षण परत मिळवण्यासाठी तिथे प्रयत्न आमचे समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तसेच तमाम ओबीसी समाजाचे अध्यक्ष आणि ओबीसी समाजाचे बांधव करतील. जय हिंद, जय ज्योती, जय महाराष्ट्र. रोज मरे त्याला कोण रडे असे धुळे देवपुरातील रहिवाशांतर्फे बोलले जात आहे. कारण देवपूर भागात रोजच छोट्या मोठ्या चोरीच्या घटना उघड होत असल्यावर देखील देवपूर पोलिसांतर्फे चोरट्यांचा छडा लावला जात नाही. त्यात देवपूर पोलिसांचा चोरट्यांवर वचक नसल्यामुळे देवपूर भाग हा चोरीचा टर्निंग पॉइंट ठरतोय असाही प्रश्न धुळे देवपुरातील रहिवासी उपस्थित करतायत. धुळे देवपुरात गेल्या महिन्याभरापासून अनेक ठिकाणी अनेकांच्या घरी छोट्या मोठ्या चोरींसह धाडसी चोरी झाल्याचं समोर आलं आहे किंवा आजही चोरी झाल्याचं उघड होत आहे. तरीही देवपूर पोलिसांतर्फे अशा सक्रिय चोरट्यांचा बंदोबस्त केला जात नाही. पोलीस प्रशासनातर्फे अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आदेशित केल्यावरही चोरट्यांचा छडा लावला जात नाही याची देवपूरकरांना खंत वाटते. सध्या तर देवपूर भागात सोनपोत, घरफोडी, मोबाईल लंपास, वाहन चोरी अशा अनेक घटना घडताना समोर येत आहेत. एवढी दहशत सध्या चोरट्यांनी देवपूर भागात निर्माण केलेली आहे. जणू देवपूर पोलिसांचा चोरट्यांवर वचक नसल्यामुळे चोरटे सक्रिय असल्याचे देवपुरातील रहिवाशांतर्फे बोलले जात आहे. आज देखील धुळे देवपूर परिसरातील तथा बिलाडी रोडवरून स्विफ्ट गाडी चोरीला गेल्याचं सांगण्यात आलंय. रात्री काय तर दिवसागणिक अशा घटना समोर येत असल्यामुळे देवपुरातील रहिवाशांनी बाहेर जाण्यापेक्षा घरातच बसणं पसंत केलंय. एवढी दहशत चोरट्यांनी निर्माण केली आहे त्यामुळे देवपूर भागात अशा घटना समोर येत असल्यामुळे देवपूर भाग हा चोरीचं माहेर घर म्हणून ओळखलं जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठी देवपूर पोलिसांना आदेशित करावे अशी मागणी धुळे देवपुरातील रहिवासी करतायत. आज पहाटे शहरातील बिलाडी रोडवर लग्नास आलेल्या कुटुंबाची GT26N3275 या क्रमांकाची न्यू स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यांनी लंपास केल्याचं सांगण्यात आलं. या गाडीचा अद्यापपर्यंत थांबपत्ता लागला नाही पण देवपूर पोलिसात देखील यासंदर्भात गुन्हा दाखल झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे देवपुरातील आनंदनगरात चोरी. कृषी मंत्री दादा भुसेंना धुळ्याचे पालकमंत्री करा पत्र परिषदेत कपिल दामोदरांची मागणी. सर्पाने 2 किलोमीटर अंतराचा प्रवास केल्याने वाहन चालक झाला भावुक. धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे कोपर्डीतील श्रद्धाताईस भावपूर्ण श्रद्धांजली. 11 महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी संरक्षण वनमजुरांची जिल्हा प्रशासनाकडे धाव. अखिल भारतीय समता परिषद धुळेतर्फे ओबीसी आरक्षण पे चर्चाविषयी बैठक संपन्न. आणि पोलिसांचा वचक नसल्यामुळे देवपुरात होताय चोऱ्या, रहिवाशांचा सवाल. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज.